मला मंत्री महोदयांना स्पेसिफिक प्रश्न आहे की तुम्ही सांगितलं बर्फावर पाणी मारलं ते समर्थनीय होतं, भाऊ बंदी काळामध्ये आता पारंपरिक मासेमारीला बंदी आहे का? तर तुम्ही सांगितलं बंदी नाहीये, मग बंदी नाहीये तर त्याच्या बर्फाला नुकसान करणाऱ्या लायसन्स अधिकाऱ्यावर कारवाई करा, हीच माझी मागणी आहे. पारंपरिक, मी कुठल्याही पर्शियन एलईडी बोटचं बोलत नाही, पारंपरिक मच्छीमारी करणाऱ्याच्या बर्फ नष्ट करणाऱ्या लायसन्स अधिकाऱ्यावर तुम्ही परवाना अधिकाऱ्यावर कारवाई करणार की नाही हा एक प्रश्न. आणि 12 नॉटिकल माईलच्या पुढे जे लोक मच्छीमारी करतात ज्याच्यात आपली हद्द नाही त्याच्यावर आपला काय निर्बंध राहणार आहे? कारण तुम्ही मागे बोटींना जीपीएस दिला, त्यांना सांगितलं त्यांची प्रत्येकाने 20,000-20,000 रुपये खर्च करून जीपीएस लावला, तुम्ही त्यांना सांगितलं 12 नॉटिकल माईलच्या पुढे तुम्ही ते सेंटर उभं केलं, हे सर्व त्यांनी केलं. 12 नॉटिकल माईलच्या पुढे तुमची जी काही हद्द संपते त्याच्या पुढे परराज्याच्या बोटी येऊन मासेमारी करतात. महेशला मच्छीमार करत असेल त्यालाही तुमचा नकार घंटा आहे का? तेवढं फक्त असं आहे. एगडी पूर्ण बंद आहे, एगडी पूर्ण बंद आहे. आणि ज्या तुम्ही पर्ससिंग नौकांच्या बाबतीमध्ये 12 नॉटिकल माईल्सचा प्रश्न सांगत आहात, आपल्या राज्यामध्ये उत्तरातच सांगितलं आहे की अशा विधिग्राह्य पर्ससिंग नौका नाहीत, नक्ताय. आपण यांना परवानग्या देणंच बंद केलं आहे, कारण अनेक आमदारांची मागणी अशी होती की या नौका देऊ नका.